साधारण आपल्या इथं घरी जसं लग्न असतं की लग्नामध्ये आपण काय करतो, साधारण 3 महिन्यापासून कार्यालय घ्यायचं, अमुक घ्यायचा, आचारी ठरवायचा, अमुक करायचं, अमुक करायचं, एक प्रकारे हे माझ्या घरात लग्न आहे असं समजून प्रत्येक जसं पाहुण्यांना नाही का 3 महिन्याआधी फोन करतो, बाबा 3 तारीख आहे लग्नाची, तुम्हाला तिकीट काढायचं आहे. त्याप्रमाणे आपण रक्तदानासाठी सगळ्यांना तारीख कंपल्सरी सांगून की बाबा आपले 31 डिसेंबरला रक्तदान आहे, तर तो रक्ताची बाटली एक भरायची असेल तर 2500 रुपये ते 2800 रुपये ह्याच्यात लागतात हॉस्पिटलमध्ये. आम्ही त्याला काही विचारत नाही, तू कुठून आला, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, काय आम्हाला काही संबंध नाही, तुला रक्त हवं आहे ना, कोणाच्याही माध्यमातून आमच्याकडे आलं 24 आवर्स आमची लोक त्यांना रक्त उपलब्ध करून देतात आणि ते आपलं हक्काचं रक्त असतं. म्हणजे आपल्याला कुणाला विनंती नाही करायला लागत की मला 2 कार्ड दे 1 कार्ड दे. आणि मला तिथं एवढं समाधान वाटतं की आम्हाला असं समाधान वाटतं की त्या माणसाचे 3000 रुपये वाचवले, ह्याचं मला खूप मोठं समाधान वाटतं. असं झालंय की मला माझ्या बहिणीसाठी लागत होतं रक्त, व्हाईट सेल्स आवश्यक होत्या, त्यावेळेस बऱ्याच जणांनी माझ्या मित्रमंडळींनी रक्तदान केलं, त्यावेळेस मी स्वतः कधीच रक्तदान केलं नव्हतं, पण काही इन्सिडेंट, त्या इन्सिडेंट नंतर माझी बहीण या जगातून गेली, पण तिच्या स्मरणार्थ म्हणून किंवा मला लोकांनी त्यावेळेस जी मदत केली त्यासाठी म्हणून मी हे कार्य करतो. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या उक्तीला जाग तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेचे स्फूर्तीस्थान असलेले स्वर्गीय राम गोपालजी पुंगलिया यांच्या 12व्या पुण्यस्मरणार्थ आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या सोबत संस्थापक अध्यक्ष जुगल किशोर पुंगलिया सर आहेत. सर, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये. आज एकूणच अशा भव्य दिव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, खूप छान असा उदंड प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे वडिलांच्या प्रत्यर्थ, वडिलांच्या स्मृती प्रत्यर्थ आम्ही हा सण 2011 वडील वारले माझे त्यानंतर आम्ही हा उपक्रम चालू केला. सुरुवात 150, नंतर 250, वाढत मागच्या वर्षी 1491 बोटस रक्तदान झालं आणि कोविडमध्ये सुद्धा 1271 बाटल्या, भर कोविडमध्ये जे 2020 सुद्धा आपण 1271 आपल्या बाटल्या झाल्या होत्या. आज साधारण 1500 क्रॉस व्हायला पाहिजे. आपण जर पाहतो की लोकांमध्ये जी जनजागृती असते की रक्तदान शिबिर होणार आहे, तर त्याबद्दलची जी जनजागृती आहे ती कशा पद्धतीने केली जाते? साधारण आपल्या इथं घरी जसं लग्न असतं की लग्नामध्ये आपण काय करतो, साधारण 3 महिन्यापासून कार्यालय घ्यायचं, अमुक घ्यायचा, आचारी ठरवायचा, अमुक करायचं, अमुक करायचं, एक प्रकारे हे माझ्या घरात लग्न आहे असं समजून प्रत्येक जण संस्थेतला संचालक असू द्या, संचालक MD पासून शिपायापर्यंत सगळ्याजण स्वतःच्या घरी लग्न आहे अशा पद्धतीने प्रक्रिया राबवणं. म्हणजे आपण जसं पाहुण्यांना नाही का 3 महिन्याआधी फोन करतो, बाबा 3 तारीख आहे लग्नाची, तुम्हाला तिकीट काढायचं आहे, त्याप्रमाणे आपण रक्तदानासाठी सगळ्यांना तारीख कंपल्सरी सांगून की बाबा आपलं 31 डिसेंबरला रक्तदान आहे. ॲक्च्युली आपलं रक्तदान यावेळी ठरलं होतं 24 डिसेंबरला करायचं, पण नेमकं लाईन शीर 23-24-25 सुट्ट्या असल्यामुळे खूप जणांचं म्हणणं आलं की आमचं बाहेरगावाचे प्लॅन आहेत, तर तुम्ही कृपया थोडंसं आग पुढं ढकलता येतं का पहा. मग आपण 31 डिसेंबर ही तारीख घेतली आणि सांगितलं की 31 डिसेंबर, परंतु आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, अनेक लोकांचे प्लॅन झालेले असते तरी देखील एवढा उदंड प्रतिसाद मिळतो. प्लॅन झालेले जरी असते तरी आम्ही त्यांना विनंती केली की बाबा आता काल कसं झालं की नेमकं योगायोगाने काल शनिवार होता, 30 तारीख होती आणि 30 तारखेला वर्किंग होतं आणि वर्किंग असताना साधारण मी समजा मी ऑफिसमधनं 7 वाजता घरी गेल्यानंतर मी बाहेर गावचा कुठलाही प्लॅन करणार नाही, कारण मला 31 करून 1 परत मला कामाला जायचं, वर्किंग डे 1 तारीख पण वर्किंग डे. त्यामुळे आम्ही सगळ्या त्याच्यावर अभ्यास केला की बाबा 31 काही परिणाम होईल का, त्यामुळे मग आमच्या एक लक्षात आलं की 30 तारखेला संध्याकाळी मी 7 गेल्यानंतर मी काय माझ्या फॅमिलीला बाहेरगावी घेऊन जाऊन जाणं शकणार नाही आणि 31 तारखेला मी सकाळी जर गेलो तर मी रात्री पुण्यात दुपारी नंतर रात्री येणार. त्यामुळे आम्ही काय प्लॅन केलं, आमच्या बऱ्याच लोकांनी सांगितलं, त्यांना आम्ही आव्हान केलं बाबा सकाळी 8 वाजता तुम्ही या, ब्रेकफास्ट वगैरे घ्या, ब्लड डोनेशन करा, तुम्ही जा. बऱ्याच जणांचं होडापाडी वगैरे असे जे कार्यक्रम त्यांनी सगळ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊ, सकाळी फ्लो म्हणजे एकदम सकाळी 8 वाजता 200 लोकांचा फ्लो होता. तर आपण एकूणच पाहतो की तुमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी लोक आलेले आहे, तर आपण समाजाचं काही देणं लागतो आणि या शिबिराच्या मार्फत तुम्ही रक्तदान लोकांना करण्याचं आवाहन करता, लोकही प्रतिसाद देतात आणि त्यानंतर तुम्हाला जी काही भावना नेमकी तुमची काय असते आणि हे सुरू करण्यामागचं नेमकं कारण काय असणार? भावना ह्यामागे एवढीच आहे की आपण काय वाचतो बघा, पुण्यामध्ये रक्तदानाचा तुटवडा, अमुक गावात रक्तदानाचा तुटवडा, या हॉस्पिटलला रक्तदानाचा तुटवडा, आणि आमचा उद्देश एकच असतो की ह्या रक्तदानातून एकदा रक्तदान केल्यानंतर जे कुपन्स असतात ते सर्वसामान्य माणसाला जर एकदा तो रक्ताची बाटली एक भरायची असेल तर 2500 रुपये ते 2800 रुपये ह्याच्यात लागतात हॉस्पिटलमध्ये. आम्ही त्याला काही विचारत नाही, तू कुठून आला, कुठल्या जातीचा आहे,
कुठल्या धर्माचा आहे, काय आम्हाला काही संबंध नाही, तुला रक्त हवं आहे ना, कोणाच्याही माध्यमातून आमच्याकडे आलं 24 आवर्स आमची लोक त्यांना रक्त उपलब्ध करून देतात आणि ते आपलं हक्काचं रक्त असतं. म्हणजे आम्हाला कुणाला विनंती नाही करायला लागत की मला 2 कार्ड दे 1 कार्ड दे. आणि मला तिथं एवढं समाधान वाटतं की आम्हाला असं समाधान वाटतं की त्या माणसाचे 3000 रुपये वाचवले मी, ह्याचं मला खूप मोठं समाधान वाटतं. लोकांना एवढंच आव्हान करेल, म्हणजे शक्यतो आपलं पाहिलं लेडीज वर्ग जो आहे खास करून आमच्या समाजातला जर आम्ही म्हणलं तर बरं, तर हिमोग्लोबिनचा हा सारखा प्रॉब्लेम असतो, तर आम्ही 3 महिन्याआधी त्यांना पण आव्हान करतो की तुम्ही हिमोग्लोबिनसाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरच्या भेटून त्यांच्या सल्ल्यानुसार हिमोग्लोबिन कसं वाढेल त्यासाठी प्रयत्न करा, असं आव्हान केल्यामुळे आज लेडीजचा पण फ्लो माझ्याकडं 50% बरोबरीला चालला आहे आत्तापर्यंत. मी संतोष कन्हैयालाल चोपडा, तिरुपती नागरी पत संस्था चेअरमन. आज आमचं 12वं रक्तदान शिबिर इथं प्रचंड प्रतिसाद चालू आहे. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी पण प्रतिसाद चांगला मिळतोय. 31 डिसेंबर हा शेवटचा दिवस असूनसुद्धा लोकांनी आपले प्लॅन कॅन्सल करून लवकरात लवकर रक्तदान करून बाहेर प्लॅन करतात. ते आज एवढा प्रचंड म्हणजे संख्या वाढत चाललेली आहे. मागच्या वर्षी 1491 होतं, दरवर्षी प्रतिसाद हा चांगला वाढत चाललेला आहे. पहिल्या वर्षी फक्त 81 बॉटल होत्या, त्याप्रमाणे एवढा प्रतिसाद वाढतो आहे. दरवर्षी प्रतिसाद चांगला वाढतो आहे, लोकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. 31 डिसेंबर असूनसुद्धा लोक भरपूर प्रमाणात सकाळपासून येत आहे. माझं नाव उमेश यशवंत वाघे, मी श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेत महाव्यवस्थापक म्हणून काम बघतो आहे. गेली 12 वर्ष आम्ही कैलासवासी रामगोपालजी पुंगलिया यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन दरवर्षी करत असतो, दरवर्षी त्याला चढता प्रतिसाद मिळतो. या कामाची सुरुवात जरी रक्तदान शिबिरात प्रत्यक्ष डिसेंबरमध्ये असते, परंतु याची सुरुवात आम्ही साधारणपणे सप्टेंबरपासूनच याची सुरुवात करतो. सप्टेंबर बऱ्याच वेळेला असं होतं की लोकांना हिमोग्लोबिनची समस्या येते आणि ते रक्तदान करू शकत नाही. त्याची जागृती होण्यासाठी आम्ही सप्टेंबरपासूनच हिमोग्लोबिन कसे वाढवावे याचे मेसेज सोडून त्यांना किंवा फोन करून त्यांना हे करत असतो. 3 महिने सातत्याने त्याचा पाठपुरावा करत असतो आणि गेली म्हणजे असंख्य लोक असे आहेत की जे दरवर्षी आमच्या रक्तदान शिबिराची आतुरतेने वाट बघत असतात. पुण्यातील रविवार पेठेतील RCM गुजराती हायस्कूल मध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून आज संपूर्ण दिवस चालणाऱ्या या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले आहे. नमस्कार. आज 2023 वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर आणि तिरुपती नागरी सहकारी संस्था यांचं सलग रक्तदानाचं हे 12वं वर्ष आहे. इतका मोठ्या प्रमाणात असलेला उपक्रम सतत 12 वर्ष करणं खरं तर खूप मोठी आणि अवघड गोष्ट आहे. मला आत्ताच त्यांनी सांगितलं की मागच्या वेळेला काहीतरी 1400च्या आसपास काहीतरी कलेक्शन झालं होतं आणि आता 1800 ते 2000 हे त्यांचं टार्गेट आहे. रक्तदान हे जगातलं सर्वात श्रेष्ठ दान हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि भाऊ पण मगाशी बोला, आता मला खरं आज योग इथं येण्याचा आमचा विशाल भाऊ धनवडे जो इथला कार्यक्षम नगरसेवक आहे, माझा मित्र आहे जवळचा, त्याच्यामुळं आला. पण त्यांनी पण सांगितलं की एक रक्त एकाचा जीव नाही तर एक तुम्ही केलेलं रक्तदान 3 जणांचा जीव वाचवू शकतं आणि याच्यापेक्षा जास्त मोठं कुठलंही जगातलं पुण्य नाही. त्यामुळं मी जास्तीत जास्त जणांना आव्हान करीन की तुम्हाला आज तर कराच, पण जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा रक्तदान नक्की करा. आणि या सगळ्या उपक्रमाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. नमस्कार, माझं नाव योगिता मुलजी रेसार. मी तर ब्लड डोनेशनसाठी आली आहे. मला खूप अभिमान वाटतोय की मी ब्लड डोनेशन करते, कोणाचा तरी जीव वाचवू शकतो माझ्यामुळे. माझं हे 3रं वर्ष आहे. मी 2 वर्ष दुसरीकडे केलं होतं आणि मी पहिल्यांदा इथं करते. तर प्रत्येक महिन्याने आपली काळजी घेऊन ब्लड डोनेशनसाठी यावे. प्रत्येकीने आपापलं HB असतं ते वाढवावं महिलांनी, कारण की महिला खूप कमी प्रमाणात ब्लड डोनेशन करतात. तर प्रत्येकीने येऊन स्वतःचं हे आरोग्य जपून ब्लड डोनेशन करावे. मी संतोष रामचंद्र कासट, मी दरवर्षी तिरुपती पतसंस्थेमध्ये रक्तदानाला येतो. मला जिथं जिथं कळतं की रक्तदान आहे तिथं मी जाऊन रक्तदान करतो. मी माझी मोर दॅन 75 टाइम्स माझं रक्तदानाचं आहे. मी गेल्या जवळपास 28-29 वर्षापासून करतो आहे आणि काहीतरी समाजाचं देणं लागतं म्हणून मी रक्तदान करतो. माझंही सर्वांना आव्हान आहे की जास्तीत जास्त रक्तदान करून खारीचा वाटा आपण सगळ्यांनी मिळून समाजासाठी करावा अशी माझी इच्छा आहे सगळ्यांना. ॲक्च्युली एक इन्सिडेंट असा झाला आहे की मला माझ्या बहिणीसाठी लागत होतं रक्त, व्हाईट सेल्स आवश्यक होत्या. त्यावेळेस बऱ्याच जणांनी माझ्या मित्रमंडळींनी रक्तदान केलं. त्यावेळेस मी स्वतः कधीच रक्तदान केलं नव्हतं, पण काही इन्सिडेंट त्या इन्सिडेंटनंतर माझी बहीण या जगातून गेली. पण
तिच्या स्मरणार्थ म्हणून किंवा मला लोकांनी त्यावेळी जी मदत केली त्यासाठी म्हणून मी हे कार्य करतो आहे, आणि मी सगळ्यांना त्यासाठीच आवाहन करतो की तुम्ही पण स्वतःहून करा, रक्तदान करा. थँक्यू.